नमस्कार, मी जाकीर नधाप आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. नुकताच माड्याचा निकाल समोर आला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे नवनिर्वाचित खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यामुळे माडा मतदारसंघामध्ये असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलू लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. माडा लोकसभा मतदारसंघातील माडा विधानसभेचा जर आपण विचार केला तर इथे विद्यमान आमदार म्हणून बबनदादा शिंदे आहेत आणि ते अजितदादा गटातून म्हणजेच महायुतीतून काम करतात आणि याच माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना सुमारे 52,000 भक्कम लीड मिळाले. याचाच अर्थ असा होतो की या माड्यामध्ये असणारे आमदार बबनदादा शिंदे यांचा मतदारांवर करिश्मा चालला नाही. माडा मतदारसंघातील मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चिडून संतापून मतदान केल्याचं दिसून आलं. मतदाराचा हाच ट्रेंड जर पुढे चालू राहिला तर नक्कीच यंदाच्या विधानसभेत देखील बदल होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने जयसिंह मोहिते पाटील यांनी देखील बोलता बोलता माड्याचा आमदार हा आमचाच असेल असा निर्वाणीचा इशारा देखील दिल्याचं बोललं जातं आहे. राहिला विषय करमाळ्याचा. करमाळ्यामध्ये विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे आहेत. मात्र इथे देखील धैर्यशील मोहिते पाटलांना सुमारे 42,000 मतांचं लीड मिळालं आहे. याचाच अर्थ असा होतो की करमाळ्यामध्ये देखील धैर्यशील मोहिते पाटील यांची जादू चालली आहे. स्वतःला बलाढ्य समजणारे आमदार संजय मामा शिंदे हे आता बॅकफुटला गेल्याचं दिसतंय. याच करमाळ्यातून किंगमेकर म्हणून माजी आमदार नारायण पाटील आता हे फुल फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. त्यामुळे करमाळ्याची जनता नारायण आबा पाटील यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे. माळशिरस हा तर मोहिते पाटलांचा गड आहे. इथे यंदाच्या विधानसभेत उत्तम जानकर हे आमदार असतील. सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आशीर्वाद त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या मागे उभे असणारे मतदार पाहिले तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठ्या लक्ष्मीचे वाटप केले. परंतु बाबासाहेब देशमुख यांच्या मतदारांनी बऱ्यापैकी खासदार निंबाळकरांचं लीड हे रोखून ठेवलं. त्यामुळे या सांगोल्यामध्ये पैशाचं राजकारण यशस्वी होत नसून इथे मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्या एकत्रित संघटन कौशल्य यशस्वी ठरणार हे नक्की. त्यामुळे माढा मतदारसंघातील सध्या 4 आमदार हे महायुतीचे असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र बदलेल असे दिसते. त्यालाच मोहिते पाटील पॅटर्न असंच म्हणावं लागेल.